मी नगरसेवक होतो, नगरसेवकाचा आमदार झालो, आता मला मंत्रिपदाचे डोळे लागलेत, उद्या आणखीन कोणते लागतील। माणसाने हे प्रमोशन ज्याला म्हणतो ना, हे झालं पाहिजे। हे राजकीय सगळ्याचे गणित असतात किंवा सगळ्याची अपेक्षा असतात। 4-5 महिन्यासाठी आधी जर त्याला कशाला मुख्यमंत्री करायचं असं काही वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर ते विचारांती केलेलं वक्तव्य आहे। आधी जेव्हा 24 निवडणूक होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं कोण मुख्यमंत्री असेल, कुणाला मुख्यमंत्री बनवायचं हे ठरवणारे नेते मंडळी, सर्व वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते ठरवतील। आणि म्हणून मला वाटतं की त्याच्यामध्ये आज चर्चा करण्यात काही अर्थ नाही। शिंदे साहेबांच्या खुर्चीला आता कोणताही धोका नाही किंवा कुणी काही बोललं म्हणून त्यांना काही विचलित होण्याचा कोणताही ते विचलित ना होत नाहीत आणि होण्याचं काही कारणही नाही। तुम्ही जेव्हा फडणवीसांबद्दल म्हणालात की त्यांनी केंद्रात जाऊ, तर तुमच्या डोक्यात काय होतं, म्हणजे कुठलं पद त्यांना मिळावं, काय कुठल्या अनुषंगानं तुम्ही ते बोललात? अहो कसं असतं माहितीये का, आपण नेतृत्व करतो। मी नगरसेवक होतो, नगरसेवकाचा आमदार झालो, आता मला मंत्रिपदाचे डोळे लागलेत, उद्या आणखीन कोणते लागतील। माणसाने हे प्रमोशन ज्याला म्हणतो ना, हे झालं पाहिजे। हे राजकीय सगळ्याचे गणित असतात किंवा सगळ्याचे अपेक्षा असतात। मलाही वाटत असं वाटलं की देवेंद्र साहेबांनी देशाचं नेतृत्व केलं तर हा माणूस त्या कॅपॅसिटीचा आहे, त्या ताकदीचा आहे, म्हणून त्यांच्याबद्दलचं पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो आपण ते मी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु इतरांनी त्याचा निगेटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतायत, म्हणून मला आता या विषयावर बोलणं न बोललेलंच बरं असं वाटायला लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।